हे बघा हे मकईचं पीक कसं होऊन राहिलंय. पाऊस नसल्या कारणाने सगळं मकईचं पीक जळून खाक झालंय. आता आम्ही जगायचं कसं काय आणि पाऊस नसल्या कारणाने पीक जळून चाललंय आणि विहिरीला पाणी नसल्या कारणाने पीक सगळं जळून गेलंय आणि कोणत्या भाजी पाल्याला भाव नसल्यामुळे आता काय करावं ते आता संकट पडलंय. आम्ही आता एवढं डीएड दुएड होऊन सुद्धा घरी बसलोय. म्हटलं शेती करून काहीतरी करू पण शेतीने असं केलं पावसाने कृपेने आम्ही यंदा सगळं लॉस झालोय. आता काय करावं ते आता सरकारने करावं आणि थोडंफार भाजीपाल्याला कडधान्यांना भाव द्यावी त्यांच्याकडे.